पीएफआय संदर्भातली ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर नक्कीच संभाजीनगर आणि मराठवाड्यातच एकूणच खळबळ उडाली असेल. काय नेमकी आता अधिकची काळजी घेतली जाते. श्रुती, गेल्या कित्येक महिन्यांपासून किंबहुना वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू असल्याची आता माहिती पुढे आलेली आहे. स्लीपर सेल पीएफआयचं, त्याच्या आधी सीबीचं आणि जे सीबीचं स्लीपर सेल पीएफआयमध्ये कन्वर्ट झालं, या सगळ्यातून हे सगळं सुरू होत असल्याचं पुढे आलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस एटीएसने ही सगळी माहिती कोर्टात मांडली, त्यानंतर या धक्कादायक बाबी पुढे आल्या. शहराच्या जवळचे भाग आहेत नारेगाव आणि पडेगाव, मुस्लिम बहुल वस्ती जास्त या ठिकाणी आहे आणि शहराच्या बाहेर असल्यानं फारसं लक्ष सुद्धा तिथं राहत नाही. या ठिकाणी ही लोक ट्रेनिंग कॅम्प चालवत असल्याची ही माहिती पुढे आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे कुठं उघड्यावर नाही तर चार भिंतीच्या आतमध्ये, म्हणजे काही घरं त्यांनी भाड्याने घेतली होती आणि तिथं हे सगळे ट्रेनिंग कॅम्प सुरू होते. तिथं जिहादी शिक्षण दिल्या जायचं, मुस्लिम तरुणांची माथी भडकवल्या जायची आणि त्याचबरोबर यातील नारेगाव इथल्या एका सेंटरवर तर फिजिकल ट्रेनिंग देत असल्याची माहितीही पुढे आली होती. यातून एक मोठा असंतोष यांना निर्माण करायचा होता, दंगली करण्याचा यांचा डाव होता, असं सगळं एटीएसनं आता कोर्टात मांडलेलं आहे आणि त्यामुळे आता हा सगळा प्रकार उघड झालेला आहे. फक्त ही पाच जण जी अटकेत आली त्यांच्याकडनं ही धक्कादायक माहिती पुढे आली. इतकंच नाही तर या पाच जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातील अनेक लोक कॉन्टॅक्टमध्ये होते. परळीमध्ये, बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी ट्रेनिंग कॅम्प चालवल्या जायचे आणि मदरशामधनं सुद्धा सगळं हे शिक्षण देण्यात येत होतं, अशा पद्धतीची ही माहिती पुढे आली आहे. निश्चित एक धक्कादायक माहिती आपल्याला म्हणावं लागेल. गेली कित्येक दिवस जर हा प्रकार सुरू होता तर एनआयएने जी कारवाई आता केली ती काही दिवसांपूर्वी का केली नाही, किंवा एटीएस नक्की कशाची वाट पाहत होता, हा प्रश्न. नक्कीच हाही प्रश्न उपस्थित झालेला. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेऊच. तूर्तास धन्यवाद विशाल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे